तुमचा रिझल्ट आहे ना हा हे बघ चांगले टक्के पडले नाही ना तर नोकरी मिळणं अवघड आहे काय पडतील ना चांगले टक्के हा बघू ना आता काय रे पर अंधार पडल्यावर आला कुठं होता दिवसभर अरे वा बघू किती टक्के पडले 47 काय एवढ्या कमी टक्क्यांवर कस काय तुला नोकरी मिळणार भैया काय अप्पा लगेच चक्कर मारला हा मारली म्हणून बघाव पोरांचे काय चाललंय काय अरे उठ की बसा तुम्ही काय चाललंय तुझा रिझल्ट होता ना काय जेवायचं तेच झालं 47% पडले आता कसली नोकरी कसलं काय नोकरीचं काय नाही पोरा अरे तो आपला राम भाऊ सगळ्यांना तो पुण्याला काहीतरी युपीएससी एमपीएससी काही स्पर्धा पदा परीक्षा म्हणतेस बघ तसलं काहीतरी केलं कलेक्टरच होऊन आला बघ तू बी असंच काहीतरी कर आपल्याला काही पुणे परवडणार आहे का अप्पा परवडायचं बघू परवडणार तू जाय तर खरी पुढचं बघू काल सुसाईड करायला आला काय टेन्शन मध्ये दिसतोय विचारू शकतो का काय आलं सांगून तर पा हे सर्व माझ्या सोबतच का होतंय मला काहीच मी काय अभ्यास करतोय कसला अभ्यास करतो काहीच नाही नेमकं कसला अभ्यास करतोय स्पर्धा परीक्षा चांगलंय की मग माणसाला बंद डब्यात गेल्यानंतरच असलं पाहिजे तू तुझ्या मनाचं एकदा ऐकून पा बघ मग जीवन कसं बघ तुला एक्झॅक्टली करायचंय काय मग दाखी पहिल्यांदा मला युपीएससी क्रॅक करून अधिकारी व्हायचं 15 वर्ष सर्व्हिस करायची मग ऍक्टिंग अरे पण तुला काय माहिती तू 15 वर्ष जगणार आहे म्हणून जे काय आहे ते आजचं बघ ना एवढं पुढचं कशाला विचार करतोय
मला तुझी परिस्थिती माहित नाही, बरोबर आहे, पण मला एवढंच माहिती आहे प्रत्येक परिस्थितीत माणसाकडं दोन पर्याय असतात. एक तर त्या परिस्थिती आहे तसं राहायचं, किंवा त्या परिस्थितीशी लढून आपलं स्वतःचं आत्मसिद्ध होऊन जाणं. बघ, तुला जसं पटतंय तसं कर, माझं सांगायचं काम आहे. लिहू का? अरे तू असं अचानकच काय? एक सांगायचं. आता काय नवीन? मी नाही करणार ते एमपीएससी यूपीएससी. अरे पण का? माझी नाही इच्छा. अरे पण असं अचानक काय झालं? आणि त्याला 2-3 वर्ष लागतात म्हणे. होईल, कर तू. मला ऍक्टिंग करायची. काय? अरे ते ऍक्टिंग बिक्टिंग काय आपलं काम आहे का भैया? आणि आपली परिस्थिती काय? अरे तू अचानक घरी कस काय? काही नाही, आलाय काहीतरी ऍक्टिंग बिक्टिंगचं खोळ घेऊन. आता काय ऍक्टिंग बिक्टिंग? त्यात काय नसतं पोरा, सरकारी नोकरीचं बघ, चांगला पैसा असतो, पेन्शन असते. निदान हे करताना आपल्या परिस्थितीचा तर विचार कर. मला माझ्या मनासारखं लढायचं. हे बघ, माझं सांगायचं काम होत. आता जर नाही ऐकलं तर आयुष्यभर पस्तावशील. प्रत्येक परिस्थितीत माणसाकडे दोन पर्याय असतात. एक तर त्या परिस्थितीत आहे तसं राहायचं, किंवा त्या परिस्थितीशी लढून आपलं स्वतःच अस्तित्व मानणं. मित्र ऐक ना, ते नेट चालू असलं माझ्या ऍक्टिंग च्या एंट्रन्स फॉर्म भरायचं होत. भरू की आपण? भर भर. त्या हेच ना? हा हेच हेच. हा नाव घे. पूर्ण सर. स्वप्नील. हॅलो. हा हॅलो. हा मित्र, काय झालं रिझल्ट? अरे लागला ना रिझल्ट तुझा. काय झालं? अरे झाला सिलेक्ट तू भाऊ. कॉंग्रॅच्युलेशन. अरे धन्यवाद धन्यवाद.